फोटोशॉपमध्ये कलर बॅलन्स कसं करायचं यावरती हा व्हिडिओ मी तयार करतो। तर आपण सुरुवात करूया, फर्स्ट फाईल ओपन करतो। हा फोटो मी मागे इंस्टाग्रामवर फेसबुकवरतीही अपलोड केला होता, तुम्ही पाहिला पण असेल, पण ते कलर बॅलन्स करूनही टाकला होता मी। तसं आज परत सेम मी करतो आहे। ओके, पहिल्याची मी रुपये कॉपी तयार करतो। ओके, ह्या डुप्लिकेट कॉपीवरती मी काम करणार, ओरिजिनल कॉपी आहे, डुप्लिकेट कॉपी। ओके, लेवल चेक करतो, कलर बॅलन्स लेवल कसं आहे, काय इफेक्ट पडतो आहे, इमेज अपच छान दिसलं पाहिजे, कोरसमध्ये कसं आहे, लाईटली चेंजेस करायचे रस्ते किंवा तर हा फरक तुम्हाला जाणवेल। ओके, दिसायला इतकं सुंदर होईल ज्या पद्धतीने करता येईल तसं आपण ते कलर बॅलन्स करायचं आहे, पण इमेज खराब नाही झाली पाहिजे, आपल्याला दिसायला सुंदर होऊन पाहिजे। हा आपण करूच आणि लेवल पाहिजे, त्याच्यानंतर कलर बॅलन्स आपण अजून ठिकाणी करू शकतो, ते आहे ह्यू सॅच्युरेशन, सॅच्युरेशन व्हायब्रन्स हे आहेत, एक्सपोजर आहेत, ब्राईटनेस कॉन्ट्रॅक्ट्स, यातूनही आपण कलर चेंज करू शकतो। कलर लुकअप पण आहे, फोटो फिल्टर पण आहे। ओके, तर आपण फर्स्ट चेंज करूया व्ह्यू आणि सॅच्युरेशन्स। ओके, यामध्ये आपण ग्रीन्स येलो जसं पाहिजे तसं आपण करू शकतो, मास्टर वाईज ग्रीन येलोचं असंही आहे, तर आपण मास्टर फर्स्ट चेंज करून पाहूया कसं होतं आहे। एका कलर चेंज होताना दिसतो तुम्हाला, बघा बरोबर जाणवतो आहे। ओके, आपल्याला जितकं छान वाटेल त्या पद्धतीने त्या लेवल्स करायचे आहेत। ट्रीज ग्रीन येलो इमेज में जास्त कलर्स अवेलेबल आहेत त्याचप्रमाणे आपल्याला चेंजेस करायचे। ग्रीन जास्त आहे तर ग्रीनला इफेक्ट पण देऊ शकतो नंतर, मास्टर होऊया आधी, मास्टर म्हणजे सर्व कलर्स आले, इथून रेडचा रेड करू। ओके, बघा रेड जिथे रेड आहे तिथे बघू शकता, ट्रीवरती रेड आहे ते चेंजेस होतात, बघा ट्रेनला पण थोडंसं इफेक्ट आहे। लाईटनेस आहे जरूर ट्रोल चालू जास्त चेंजेस करताना एवढं लक्षात ठेवायचं आहे की बाकीचं कलर्स त्याला मॅच होता मॅच होतील, इमेज आपली खराब नाही झाली पाहिजे।
सेटिंग फर्स्ट टाइम ये आए 100 कौन सा रोशन कर दिया रहा माइनस 20 रूम 50 वाला टोटो रस्ते पर देख नहीं है यूज फरक होते हैं जिधर वो ऑब्जर्व करें से कितने फरक होते हैं इमेज आपके खराब नहीं चली भाई जस्ट अट्रैक्टिव कलर्स खूब लोगों ना आवड़ता तो हम आपका इमेज में तो प्रमाणित प्रमाणित बनाए रखते ग्रेड सॉन्ग पर चेक करें इसमें कुछ फर्क पड़ता है शुरू होगा से ओके तो यहाँ हमने कुछ अपने मसाज डिस्प्ले का एप्रेंस में देखा गया पर कहाँ देगा मैं जस्ट खराब नहीं हुआ जस्ट डार्क पन जस्ट वो स्कोर डार्क का वेरा फिर देना थोड़ा सूट जाने पाजे तो कलर बस मैंने कहा कलर बैलेंस में देते हैं शैडोज मिड टोन्स एंड हाईलाइट्स शैडोज पर ये
देखो ना मेरी लगा कैसा है, थोड़ा सा हाइलाइट्स। जशी दिसते फोटो फिल्टर त्या ते आता फोटो फिल्टर मध्ये ए दिलेले फोटो फिल्टर्स आहेत परत तुम्हाला वेळ काम बसेल कोणत्या प्रकारे ते चेंज होते डिफरंट मी रेट सिलेक्ट केलं आहे आणि रेड तुम्हाला जसं सुंदर वाटतं त्या प्रकारे तुम्ही फोटो एडिट करू शकता। फील झालं पाहिजे ना मस्त आहे छान आहे। हा एम एस टॉप एरिया बघा चेंज करतोय ऑरेंज हा जसं तिकडे तिथे जाईल सनचा प्रकाश पडला इथे सूर्याचा प्रकाश पडलेला आहे बॅकग्राऊंड बीच मी घेतली नाही मग असं झालं ओके बॅकग्राऊंड सेट कर कंट्रोल ऑल्ट ई हा तुमचा इमेज एडिट केलेला इमेज आहे तर ह्या लेअरची तुम्हाला गरज नाही आहे। हा जो ओरिजिनल इमेज आहे हा तुमचा एडिटेड इमेज आहे आणि हा तुमचा ओरिजिनल इमेज ग्रीन्स येलोज लाईट सर्व प्रकारचे व्यवस्थित दिसते म्हणजे अजूनही तुम्ही खूप एडिट करू शकता आणि असं नॉर्मल इमेज टाकण्यापेक्षा थोडंसं एडिटेड इमेज दिसायला सुंदर आपण आपल्या गावाचे इमेजेस टाकतो विथ द नेचरचे इमेज टाकतो ते थोडंसं कॅमेराच्या लाईटपेक्षा थोडंसं फोटोशॉपमध्ये थोडंसं लाईट चेंजेस करून कलर बॅलन्स करून इमेज टाका दिसायला पण सुंदर वाटेल आणि ते जेव्हा मेमरीज येतात इंस्टाग्राम फेसबुकवरती ते लास्ट इयर ज्या आणखी 5 वर्षापूर्वीचे ते बघायला पण आपल्याला नंतर छान वाटतात। ओके तर हा इमेज मी सेव्ह करतो हा तुमचा आता ऑरिजिनल इमेज आहे जेपीएजी फॉरमॅट फायनल इमेज ओके सेव्ह। अशाच प्रकारचे मी नवीन नवीन ट्रिक्स नवीन नवीन इमेजेस रिलेटेड जसं बॅकग्राऊंड ब्लर कसं करायचं बॅकग्राऊंड ब्लर करून त्याला इफेक्ट द्यायचं ब्रशेस टूल्स हे इफेक्ट्स आहेत इथे सर्व प्रकारचे ब्रशेस आहेत
टूल्स या अपन कलर फिल्टर जस कलर पैनल पाला आता सिलेक्शन कस कराए अजन कसे बनवाये या मी ये वीडियो अपलोड करना तर प्लीज हा वीडियो आवड़ा तो नक्की लाइक शेयर सब्सक्राइब।